काळी अंधश्रद्धा अशा विविध कळा सोसत होता. मात्र भारताच्या मातीत असणाऱ्या नवनिर्माणाच्या गुणांमुळे हीच लेकरं जगाच्या पाठीवर ताठमाळ्याने उभी राहिली आहे आणि अब्दुल कलामांच्या स्वप्नातील महासत्तेकडे वाटचाल सुरू झाली आहे. म्हणून ईश्वरचरणे हीच प्रार्थना, जब आंख खुली हो तो धरती हिंदुस्तान की हो, जब आंख बंद हो तो याद है हिंदुस्तान की हो. हम मर भी गए तो कोई गम नहीं यारो, बल्कि मरते वक्त मिट्टी सिर्फ हिंदुस्तान की हो, पर मरते वक्त मिट्टी सिर्फ हिंदुस्तान की हो. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या बाबतीत प्रश्न उचलणाऱ्या स्पर्धक क्रमांक 20 यांना मी ठामपणे विरोध करत असताना सांगू इच्छिते की असंख्य वर्ष कर्जाठीपणाने खतपत पडलेला माझा बळीराजा आज मोकळा श्वास घेऊ पाहत आहे. बळीराजाला पूर्वी विकवायचं कसं एवढंच माहीत होतं, पण आज घडीला ते विकायचं कसं या दिशेने तो वाटचाल करत आहे. ही महासत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल नाही तर मग काय. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत झालेली प्रगती डोळे दिपवून टाकते. ऑनलाईन खरेदी असेल, ऑनलाईन विक्री असेल किंवा नोकरी संबंधाचे अर्ज असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा आपण सहज मिळवू शकतो. मागील काही वर्षांपूर्वी नोकरी मिळवायची म्हटल्यास पैसे भरा आणि नोकरी मिळवा अशा या पलीकडे घडायचे तरी काय. परंतु आजच्या स्थितीला, कामाच्या संधीला प्रश्न उचलणाऱ्या स्पर्धक क्रमांक 12 मी ठामपणे सांगू इच्छिते की हे कारण आजची स्थिती बदललेली आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे सामान्य कुटुंबातील बुद्धिमान मुलगा किंवा मुलगी यांना विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याची संधी आज मिळत आहे. स्पर्धक क्रमांक 10 भ्रष्टाचाराचा मानलेला मुद्दा याला मी ठामपणे विरोध करते आणि आनंदाने सांगू इच्छिते की जर असे काही घडले असते. आपण सहज वर्तमानपत्रात वाचतो की एका रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर झाला, एका किराण दुकानदाराची मुलगी उपजिल्हाधिकारी झाली. हे कशामुळे शक्य झाले? माझ्या भारत देशातील भ्रष्टाचार जरी संपूर्णपणे संपलेला नसला ना, तरी हा भ्रष्टाचार खूप जास्त प्रमाणात कमी झाला आहे आणि यामुळे आणि भ्रष्टाचारावर होणारी ही मात माझ्या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. माझ्या आजच्या शिक्षण पद्धतीवर बोट उचलणाऱ्या प्रत्येकाला मी सांगू इच्छिते की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये झालेला आमूलाग्र बदल या काळाची गरज आहे. केवळ घोकंपट्टीवर आधारित शिक्षणाने शिक्षणाची होणारी राख रांगोळी थांबल्याचा आज आनंद आहे. दळणवळण, पृथ्वी सर्वेक्षण, अग्निबाण निर्मिती अशा विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहे. सर्वात कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा एकमात्र देश आहे. गगन नावाची GPS प्रणाली भारताकडे उपलब्ध असणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझ्या माता बहिणीच्या डोळ्यातील धुरांचे अश्रू आज घडीला थांबले आहे. केवळ चूल आणि मूल या संकल्पनेवर कितपत पडणारी माझी भारतीय नारी आज ग्यास आणि ध्यास या नव्या रूपास येते. पर्यटन आणि प्रवास स्पर्धात्मक अहवाल 2017 या जागतिक अहवालानुसार 136 देशामध्ये भारताचा 40 क्रमांक आहे. म्हणून अभिमानाने सांगावे असे वाटते, तरुणी विज्ञानाची कास झाला संगणक विकास, घेऊन स्त्री शक्ती साध्याच हाची गौरव देशाचा. जहाला शिक्षण पुरस्कार अंधश्रद्धा शमली भार, स्वप्न होतच हे साकार, देश घडे महासत्ता. स्पर्धक क्रमांक 6 मांडलेला चीन हा एक प्रगत देश आहे आणि भारत अप्रगत देश आहे यावरून एकच सांगावेसे वाटते की जर चीन प्रगत देश असेल आणि भारत अप्रगत देश असेल तर सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सभासद भारताला चीनने नाकारले नसते. म्हणून भारतातील प्रत्येक युवकाला, प्रत्येक वृद्धाला, प्रत्येक बालकाला आपल्या देशाविषयी अभिमान हवा. आणि जरी नसेल तरी आम्ही खऱ्या भारतीय आहोत, म्हणून आम्ही सांगतो जोवर वाहे गोदाम आई तोवर गाणे गाऊ, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू. नसता सागर इथे उसळले अभिमिथ सिंधूच्या लहरी, शक करत्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान नगरी, अरे देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू.